मठाधिपतीच्या निधनानं वैफल्यग्रस्त झालेला सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवठे बिराणी येथील 19 वर्षीय तरुण स्वरूप तेंडकर माणे आणि निपाणी येथील सुशांत श्रीरंग सातवळेकर या दोघा मित्रांनी मिळून शावडी तालुक्यातील आंबा घाटातील सड्यावरून उड्या मारून आत्महत्या केली होती. रविवारी दुपारी दोघांचे मृतदेह काढण्यास यश आलं आहे. स्वरूप आणि सुशांत हे दोन तरुण गेल्या 2.5 वर्षांपासून करंबे येथील महाराजांच्या मठात राहत होते. 1 महिन्यापूर्वी महाराजांचं निधन झालं तेव्हापासून ते तणावात होते. 9 ऑगस्टला सुशांतनं घरी फोन करून सांगितलं की मी पावस येथील मठात जात आहे. ते पावस इथं न जाता आंबा घाटातील सड्यावर जाऊन त्यांनी कड्यावरून 100 फूट खोल दरीत उड्या घेतल्या. शनिवारी वनविभागाचे कर्मचारी जंगलात गस्त घालत असताना त्यांना 2 तरुणांचे मृतदेह आणि दुचाकी आढळून आली. शनिवारी आंबा घाटात जोराचा पाऊस धुके असल्यामुळे रविवारी सकाळी राजू काकडे हेल्थ अकॅडमीचे आंबा येथील तरुणांनी दोघांचे मृतदेह दरीतून बाहेर काढले. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. मृताच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. मृतदेह काढण्यासाठी राजू काकडे हेल्थ अकॅडमीचे सदस्य भाई पाटील, प्रमोद माळी, विशाल तळेकर, अजय भोसले, संतोष मुडेकर, भगवान पाटील, दिनेशा कांबळे, दिग्विजय गुरव, पोलीस कर्मचारी सुयश पाटील आदीसह शाहूवाडी, साखरपा पोलीस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. या घटनेची नोंद साखरपा पोलिसात झाली आहे. TV नेक्स्ट मराठीसाठी पोरपाडवीहून श्रीकांत कुंभार.